जगातील आणि देशातील आजची परिस्थिती पाहता तरुणांनी सैनिकी प्रशिक्षण घेण्याचे आवाहन गणेशदादा हाके यांनी येथील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनात केले महात्मा गांधी जयंतीनिमित्त अहमदपूर येथील ज्ञानदीप अकॅडमीच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांच्या हस्ते झाले त्यावेळेस ते बोलत होते राष्ट्र उभारणीसोबत स्वसंरक्षणासाठी मुलींनी सैनिकी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षम होत आहेत त्यासाठी स्वसंरक्षण महत्वाचे समाजात ज्ञानदीप अकॅडमी सारख्या संस्था वाढल्या पाहिजेत पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त मंचकराव इप्पर यांच्या मार्गदर्शनात अकरा वर्षांपासून ज्ञानदीप अकॅडमीचे कार्य चालू असून आतापर्यंत अडीच हजार विद्यार्थी यशस्वी झाले आहेत वार्षिक फीस व्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम अकॅडमी घेत नसल्याचे संचालक उद्धव इप्पर यांनी प्रस्तावनेत सांगितले मुलींची संख्या या अकॅडमीत मोठी असून ग्रामीण भागासाठी ही अभिमानास्पद असल्याचे इप्पर म्हणाले तरुणांना समाजात स्वाभिमानाने जगता येण्यासाठी जीवनास दिशा व शिस्त लागण्यासाठी अशा अकॅडमीची आवश्यकता असल्याचे मत डॉ सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष विधीज्ञ दादासाहेब पौळ यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले डॉक्टर ऋषिकेश पाटील डॉक्टर चेरेकर डॉक्टर चिवडे डॉक्टर मुंढे डॉक्टर अनुजा बेरळकर विधीज्ञ वसंतराव फड हनुमंत देवकथे अंकुश इप्पर विकास मोरे कासनाळे आदी मान्यवरांचे मेजर राम प्राध्यापक ढवळे प्राध्यापक मुसळे प्राध्यापक वाघमारे श्रीमती शोहनाज प्रवीण व अर्चना करपे यांनी स्वागत केले प्राध्यापक चिमनराव कावळे यांनी सूत्रसंचालन तर नितीन गुट्टे यांनी आभार व्यक्त केले